अरविंद केजरीवाल यांना ईडीनं पाचव्यांदा समन्स पाठवलेलं आहे. आप कार्यकर्त्यांचं पक्ष कार्यालयाबाहेर त्यामुळे आंदोलन सुरू झालंय. ईडी समन्स विरोधामध्ये आपने आंदोलन केलंय. भाजपकडूनही पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय. आप विरुद्ध भाजप राजकीय संघर्ष त्यामुळे वाढल्याचं पाहायला मिळतंय. अरविंद केजरीवाल यांना ईडीनं पाचव्यांदा समन्स पाठवलेलं आहे. त्याविरोधामध्ये आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय. ईडी समन्स विरोधामध्ये आपनंही आंदोलन छेडलेलं आहे. तर याबरोबरच भाजपकडून सुद्धा पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आप विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष दिसून येतोय. तर दिल्लीमधली ही दोन दृश्य आपण पाहतोय आंदोलनाची. एकीकडे आपचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे भाजपचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. दिल्लीचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं आहे, कारण आम आदमी पार्टीच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना अशा पद्धतीनं ईडीचं समन्स केलेलं आहे. आपच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये ईडीचं ससेमिरा लागलेलं आहे आणि त्यामुळेच आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. अरविंद केजरीवाल यांना ईडीचं पाचव्यांदा समन्स केलेलं आहे. याच आधी सुद्धा दारू घोटाळ्या प्रकरणी सुद्धा अशाच पद्धतीनं आपच्या मंत्र्यांवरती कारवाई झालेली आहे. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना पाचव्यांदा हे समन्स पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन केलेलं आहे. तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन छेडलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.